सुद्धा आभार मानतो. अशोकरावच्या मतदारसंघात हे शाळा आहे याचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. अशोकराव आणि त्याच्या नावाच्या मागं पवार आहे. आणि सध्या पवाराच्याच खेळीमुळं सगळं चालू आहे. या गावचे सरपंच पलांडे काका, आमचे सर्व माजी आजी माजी सरपंच, दुसऱ्या टाळ्या मला वाटतं इथल्या गावकऱ्यांसाठी वाजवल्या पाहिजे, ज्यांनी जमीन दान केली, मदत केली, वर्गणी केली. तुम्ही आम्ही वर्गणी करतोय गणपतीसाठी, दुर्गादेवीसाठी, मुसलमान असन तर मोहरमसाठी, बौद्ध असन तर आंबेडकर जयंतीसाठी, हिंदू असन तर शिवजयंतीसाठी, भागवत सप्ताह, त्याच्यानंतरचा अधिक दुसरा सप्ताह, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकंदरीत महात्मा फुलेनं सांगितलं का पहिल्या या देशामध्ये परंपरेनं आमचा गरीब मेला आणि दुसरं शासनाच्या धोरणामुळं मेला. आमच्या परंपरेनं काही आम्ही पाहतोय का या देशामध्ये जिथं वेळ द्यायला पाहिजे होता, नागपंचमीनंतर त्याला दूध पाजायचं काम आम्हीच केलं, वर्षभर सापाले माराचं. आम्ही एवढे बह्याळ आहे, कसा सण आहे मला समजतच नाही. काही सण चुकीचे आले असन तर तोडले पाहिजे, बाजूनं ठेवले पाहिजे. म्हणजे पहिले पहिलाची पूजा होते आणि आमच्या इकडे दुसऱ्या दिवशी बोकड्या कापण्याचा सण असते आणि मग गंजीपत्ता खेळायचा सण असते. आता ह्या ज्या परंपरा ह्या तोडण्याचं काम महात्मा फुलेनं तेव्हा सांगितलं आणि शाळा पाहण्यासाठी एवढे लोक येतात आणि एवढ्या ताकदीनं शाळा उभी राहत आणि ती जिल्हा परिषदची शाळा उभी राहत, हे खर तर तुमच्या आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरनं म्हटलं होतं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे याच्याबद्दल काही दुमत कोणाचं नाहीये, पण वाघिणीच्या दुधात आता पाणी किती आलं, किती पाणी आहे आणि किती दूध आहे हे तपासण्याची वेळ आली. खरी काही शाळा अशा शिल्लक आहे काही शिक्षकांच्या काही गावकऱ्यांच्या मदतीनं का वाघिणीतल्या दुधातल्या पाण्याचं प्रमाण कमी करावं लागेल. ज्यानं करप्शन केलं असन त्याचे हात तोडावं लागणार ला त्यांना, जो जो याच्या मदात येईल. कारण आमच्या गाव खेड्यातल्या शिक्षकाचा प्रश्न आहे, शिक्षण विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये व्यवस्था अशी आहे का आमदाराचं पोट्ट चांगल्या शाळेत आहे, मंत्र्याचं पोट्ट त्याच्याहीपेक्षा चांगल्या शाळेत आहे.